सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांना धमकीचे सत्र सुरूच तर काहींना जीवही गमवावा लागला गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेत्यांना आणि सेलिब्रिटी यांना वारंवार धमक्या येत आहेत तर या धमक्या राजकीय हेतूने प्रेरित होऊन किंवा धार्मिक हेतूने तसेच काही मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांकडून देण्यात येत आहेत या धमक्यांना गांभीर्यानं न घेतल्यामुळे काहींना जीव देखील गमवावा लागलेला आहे गेल्या वर्षी प्रसिद्ध गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला याची एकोणतीस मे रोजी निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणी कुख्यात बिष्णुई गँगचं नाव समोर आलं होतं आता याच गँगस्टरने सलमान खानलाही जिवे मारण्याची धमकी दिली आहे कधी ना कधी सलमान खानचा अहंकार मोडणार आहे त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन माफी मागितली पाहिजे सलमान खानने बिष्णुई समाजातील लोकांना पैशाचं आमिष दाखवलं होतं परंतु सलमान खानला प्रसिद्धीसाठी नाही तर हेतूच्या उद्देशाने मारणार आहोत अशी धमकी देण्यात आली आहे तर पुण्यामध्ये राजकीय लोकांना धमकी देण्याचं सत्र सुरू झालं होतं पुण्यातील भाजप आमदार महेश लांडगे मनसे नेते वसंत मोरे काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे या तिघांना खडणीसाठी फोनवर धमकी देण्यात आली होती या तिघांनाही पोलिसांकडे सदर प्रकरणात तक्रार केली होती धमकी देणाऱ्याला तरुणाला एक तरुणी आवडत होती मात्र तरुणीने लग्नाला नकार दिला होता यामुळे संतापलेल्या इम्रान याने ही तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना अडकवण्याचा कट रचला होता यातून मानसिक संतुलन बिघडून त्याने राजकीय नेत्यांना धमकी देण्यास सुरुवात केली होती आता तर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांना आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांच्या भावाला सुनील राऊत यांना गोळ्या गोळ्या घालू अशी धमकी देण्यात आली आहे शरद पवार यांना तर तुझा दाबोळकर कुरू अशी धमकी देण्यात आली आहे ही धमकी ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली असून स्वतःला तो भाजपचा कार्यकर्ता म्हणून सांगतोय तर संजय राऊत यांना सकाळचा भोंगा बंद करा अन्यथा गोळ्या घालू अशी धमकी देण्यात आलेली आहे संजय राऊत हे आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात त्याचमुळे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे शरद पवार आणि संजय राऊत यांना धमकी देण्यामागे राजकीय हेतू असल्याचे बोलले जात आहे आता या सर्व गोष्टींमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवत योग्यच वेळी धमकी देणाऱ्यांना अटक करावी आणि संभाव्यवर धोका टाळावा अशी मागणी होत आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा